ओके स्टूडेंट्स, लेट्स स्टार्ट विथ न्यू टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट विच इज अ रेझोनन्स इफेक्ट. एकदम महत्त्वाचा इफेक्ट आहे. आणि रेझोनन्स म्हणजे काय हे आपण आधीच्या लेक्चरमध्येच बघितलं आहे की द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन अ कॉन्जुगेटेड सिस्टीम इज नोन ॲज रेझोनन्स. एकदम सिम्पल की ज्यास अनहायब्रिडाइज पी पी ऑर्बिटल्स, अनहायब्रिडाइज डी ऑर्बिटल्स, अनहायब्रिडाइज पी अँड डी ऑर्बिटल्स यांच्यामध्ये असेल पॅरलल ओव्हरलॅप, साईडवाईज ओव्हरलॅप, दोज रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड्स. अशा सिस्टीममध्ये काय होतं, अशा सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत पाय इलेक्ट्रॉन्स ते एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये डिलोकलाइज होतात. आणि याचे डिलोकलायझेशन आहे पाय इलेक्ट्रॉन्स इन अ कॉन्जुगेटेड सिस्टीम इज नथिंग बट रेझोनन्स. ही झाली एक टेक्निकल डेफिनेशन की डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. पण मेजॉरिटी ऑफ बुक्समध्ये डेफिनेशन थोडीशी अशा टाईपमध्ये असते बघ. द फिनॉमिनॉन इन विच मॉलिक्यूल, आयन ऑर फ्री रॅडिकल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू ऑर मोर स्ट्रक्चर्स. द फिनॉमिनॉन इन विच मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू ऑर मोर लुईस स्ट्रक्चर्स. म्हणजे एखाद्याने जर आपला स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणलं एखाद्या मॉलिक्यूलचं किंवा एखाद्या आयनचं किंवा फ्री रॅडिकलचं, आणि सपोज आपण एकापेक्षा त्याचे जास्त स्ट्रक्चर काढू शकत असू, आणि मग याच्यामधलं जे पण स्ट्रक्चर आहे कुठलं पण, इट इज नॉट कॅपेबल ऑफ डिस्क्राइबिंग ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्यूल बट इट कॅन डिस्क्राइब ओनली सम ऑफ द प्रॉपर्टीज. असा जो फिनॉमिना आहे इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. त्याला आपण काय म्हणतो बघ, द फिनॉमिनॉन इन विच मॉलिक्यूल, आयन ऑर फ्री रॅडिकल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू ऑर मोर स्ट्रक्चर्स, नन ऑफ विच कॅन अलोन एक्सप्लेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द स्पीशीज. Having same arrangement of atom but different distribution of electrons is called as resonance. म्हणजे काय म्हणलंय बघ, द फिनॉमिनॉन इन विच मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू ऑर मोर स्ट्रक्चर्स. म्हणजे एकाच मॉलिक्यूलचे आम्ही एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. कसले स्ट्रक्चर, की ज्यांच्यामध्ये ॲटमच्या पोझिशन फिक्स्ड आहेत पण इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन डिफरंट आहे. Having सेम अरेंजमेंट ऑफ ॲटम्स बट डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपण मागं बघितलंच की ज्यावेळेस पायबॉन्ड डिलोकलाइज होते, लोन पेअर डिलोकलाइज होते, त्यावेळेस जे ॲटम्स आहेत ॲटमच्या पोझिशन फिक्स राहतात, फक्त इलेक्ट्रॉन्स काय होतात एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये मूव्ह होतात, आणि त्याच्यावर त्यालाच आम्ही काय म्हणलंय डिलोकलायझेशन. मग हा जो काही फिनॉमिना इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. और मेसोमेरिक इफेक्ट म्हणजे काय ते नंतर बघूया. तर आपण म्हणतो रेझोनन्स इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट हे थोडंसं वेगळं. इफेक्ट म्हणलं की आपण म्हणतो प्लस आर मायनस आर. नुसतं रेझोनन्स म्हणलं तर आपण म्हणलं की अशा टाईपचा फिनॉमिना इन विच वी कॅन ड्रॉ मोर दॅन वन लुईस स्ट्रक्चर फॉर अ गिवन मॉलिक्यूल, आयन ऑर फ्री रॅडिकल. आणि मग त्याच्यामध्ये काय आहेत की ॲटमच्या पोझिशन फिक्स्ड आहेत आणि जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या पोझिशन डिफरंट आहेत. हा जो फिनॉमिना इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. मग आता बघ, त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं आहे बघ. एक्झाम्पल आपण कोणाचं घेतलं आहे, ब्युटा 1.3 डाईन. सपोज आपण ह्याला म्हणलं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. तर फर्स्ट कार्बन आणि थर्ड कार्बन त्याच्यामध्ये काय, डबल बॉन्ड आहे. इकडे दाखवला आहे बघ आपण, फर्स्ट कार्बनमध्ये डबल बॉन्ड आणि लास्ट कार्बनमध्ये दाखवला आहे डबल बॉन्ड. आता ब्युटा 1.3 डाईन, हा जो ब्युटा 1.3 डाईन आहे त्याचं जर आपण अशा टाईपमध्ये स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलं पेपरवरती, की सपोज मी हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं, तर या स्ट्रक्चरमध्ये पहिला कार्बन आणि सेकंड कार्बनमध्ये काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बनमध्ये काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बनमध्ये परत काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता आपल्याकडे जर असेल बाळा अशा टाईपचा मॉलिक्यूल, आपण म्हणूयात की आपल्याकडे इथेन, तर इथेनमध्ये असतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड. आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असते, 154 पिकोमीटर्स. ते तर आपल्याला हा फंडा तर माहितीच आहे, आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकलोय, बॉन्ड ऑर्डर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. किंवा उलटही लिहू शकतो आपण, बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली की बॉन्ड लेंथ काय होते, डिक्रीज होते. हे आपण कशामध्ये बघितलं, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये, की ज्यास आपल्याकडे दोन ॲटममध्ये एकच बॉन्ड बनला आहे, कार्बन कार्बनमध्ये एकच बॉन्ड, सिंगल बॉन्ड, त्यास बॉन्ड लेंथ असते 150 पिकोमीटर. ज्यास कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड बनतो त्यास जी बॉन्ड लेंथ आहे ती डिक्रीज होते. का तर मध्ये काय इन्क्रीज झाली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. कार्बन आहे त्याचा न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज,
दुसरा कार्बन आहे त्याचा न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स. ते पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्समध्ये काय क्रिएट होणार आहे? अट्रॅक्शन. आता मग जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाले तर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते अजून एकमेकांच्या काय येणार आहेत? जवळ येणार आहेत. का तर मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहेत. अजून इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले सपोज तर न्यूक्लियस अजून एकमेकांच्या जवळ येणार. म्हणजे ट्रिपल बॉन्ड बनला तर डिस्टन्स आपण म्हणत एक्स, डबल बॉन्ड बनला तर डिस्टन्स आपण म्हणत वाय, आणि सिंगल बॉन्ड बनला तर डिस्टन्स आपण काय म्हणत झेड. आणि दिसतंच आहे आपल्याला की जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त ट्रिपल बॉन्ड तेवढी बॉन्ड लेंथ कमी, आणि जेवढी बॉन्ड ऑर्डर कमी तेवढी बॉन्ड लेंथ जास्त. हे सगळं नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलं, इथे जास्त डिस्कस करायला नको. आणि तोच हा फंडा सांगतोय की ज्यास कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, ज्यास कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, मग ज्यास कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल त्यास बॉन्ड ऑर्डर किती असेल बाबा? त्यास बॉन्ड ऑर्डर असेल 1. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती? 2. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती? 3. आणि आमच्याकडे काय फंडा आहे? बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज होत गेली 1, 2, 3, तर बॉन्ड लेंथ काय होत गेली? डिक्रीज. 154 पिकोमीटर, 133 पिकोमीटर, 120 पिकोमीटर्स. म्हणजे आम्हाला काय कळतं की नॉर्मल जे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहेत, नॉर्मल ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम नाही, ज्यांच्यामध्ये कॉन्ज्युगेटेड सिस्टीम नाही, अशा सिस्टीममध्ये जर आम्ही कार्बन कार्बन लेंथ चेक केला की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असेल तर लेंथ किती असते? 154 पिकोमीटर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर लेंथ किती असते? 133 पिकोमीटर त्या डबल बॉन्डची. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची लेंथ किती असते? 120 पिकोमीटर. मग आता ज्यावेळेस आपण ब्युटा 1.3 डाईनचे स्ट्रक्चर काढतो, ज्यावेळेस आपण 1.3 ब्युटा डाईन आहे त्याला अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करतोय, त्यास आम्हाला काय वाटतंय की हा जो फर्स्ट कार्बन आहे आणि सेकंड कार्बन आहे यांच्यामध्ये काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तर बॉन्ड लेंथ पाहिजे 133 पिकोमीटर. सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बनमध्ये काय? सिंगल बॉन्ड, आणि सिंगल बॉन्ड आहे तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे? 154 पिकोमीटर. आणि थर्ड आणि फोर्थ कार्बनमध्ये काय? परत कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे? 133 पिकोमीटर. आता हे एक्सपेक्टेड आहे. आपण जे पेपरवरती याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, आपण पेपरवरती हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं, हे स्ट्रक्चर आम्हाला काय सांगतं की हा जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तर इथे बॉन्ड लेंथ पाहिजे 133 पिकोमीटर, इथे पण बॉन्ड लेंथ पाहिजे 133 पिकोमीटर. आणि हा जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, लॉंगर बॉन्ड, तर इथे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ किती पाहिजे? 154 पिकोमीटर. म्हणून ह्याला मी काय म्हणलंय? एक्सपेक्टेड बॉन्ड लेंथ इन अ ब्युटा 1.3 डाईन. की आपण जे पेपरवरती स्ट्रक्चर ड्रॉ केलंय त्या स्ट्रक्चरवरून आम्हाला काय वाटतंय की बॉन्ड लेंथ अशा पाहिजेत. पण आता ज्यावेळेस ब्युटा 1.3 डाईन ह्या मॉलिक्युलचा स्टडी केला जातो ॲक्च्युअल, तर ॲक्च्युअल स्टडीमध्ये आपल्याला काय कळतं बघ, बट एक्सपेरिमेंटली इट हॅज बीन फाउंड दॅट ऑल सी सी बॉन्ड्स इन ब्युटा 1.3 डाईन आर आयडेंटिकल. की हे जे सगळे बॉन्ड्स आहेत आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल म्हणजे काय? कुठलाच बॉन्ड लॉंगर नाही आणि कुठलाच बॉन्ड शॉर्टर नाही. आता आपल्याला काय दिसतंय की हा बॉन्ड लॉंगर आहे 154 पिकोमीटर, हा बॉन्ड काय 133 पिकोमीटर शॉर्टर. पण रियालिटीमध्ये ज्या ब्युटाडाईन्सचं स्ट्रक्चर आपण बघतो, त्याचा अनालिसिस करतो, त्यास आपल्याला काय कळतं? इट हॅज बीन फाउंड दॅट ऑल सी सी बॉन्ड्स इन ब्युटा 1.3 डाईन आर आयडेंटिकल. सगळे सी सी बॉन्ड्स आयडेंटिकल आहेत. विथ द बॉन्ड लेंथ इक्वल टू 146 पिकोमीटर, विथ द बॉन्ड लेंथ इक्वल टू 146 पिकोमीटर. आता जरा इथे लक्ष दे, इथे लक्ष दे, याच्यावरून आपल्याला काय कळतं बघ, याच्यावरून आम्हाला काय कळतं बघ की कार्बन कार्बन जर सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन जर सिंगल बॉन्ड असेल, आम्ही म्हणलं की बॉन्ड ऑर्डर इज 1, त्यास बॉन्ड लेंथ किती असते? 154 पिकोमीटर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे सपोज आपल्याकडे, बॉन्ड ऑर्डर आहे 2, त्यास बॉन्ड लेंथ किती असते? 132 पिकोमीटर. पण आत्ता आम्हाला काय कळलंय एक्सपेरिमेंटली, काय कळलंय एक्सपेरिमेंटली? इट हॅज बीन फाउंड दॅट ऑल सी सी बॉन्ड्स इन ब्युटा 1.3 डाईन आर आयडेंटिकल विथ बॉन्ड लेंथ इक्वल टू 146 पिकोमीटर. आताची जी बॉन्ड लेंथ आहे ती काय? 146 पिकोमीटर, विच इज इन बिटवीन 154 पिकोमीटर अँड 133 पिकोमीटर. म्हणजे ही जी बॉन्ड लेंथ आहे ती कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पेक्षा काय? कमी आहे.
आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड पेक्षा काय जास्त आहे. येत आहे लक्षात? आत्ता जी आपल्याकडे बॉन्ड लेंथ आली आहे बघ, ती किती आली आहे? 146 पिकोमीटर एक्सपेरिमेंटली. 146 पिकोमीटर म्हणजे ना तर हा सिंगल बॉन्ड आहे ना तर हा डबल बॉन्ड आहे. आता जो कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड आहे तो ना तर सिंगल आहे ना तर डबल आहे. पण आम्हाला काय कळतं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, तर बॉन्ड लेंथ किती आहे? 154 पिकोमीटर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर बॉन्ड लेंथ किती आहे? 133 पिकोमीटर. आणि 154 पिकोमीटर पेक्षा तर आपली बॉन्ड लेंथ काय शॉर्टर आणि 133 पेक्षा काय लॉंगर. आता आमची बॉन्ड लेंथ किती आहे? 146 पिकोमीटर. कार्बन कार्बन मधली जी बॉन्ड लेंथ आहे इट इज 146 पिकोमीटर. म्हणजे हा जो बॉन्ड आहे आता ह्या कार्बन कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे, ह्या कार्बन कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड पेक्षा काय त्याची बॉन्ड ऑर्डर सिंगल बॉन्ड पेक्षा जास्त आहे. इकडे बघ, बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज होत चालली की बॉन्ड लेंथ काय होत गेली? डिक्रीज होत. फंडा तोच आहे. पण नीट समजून घे की हा जो बॉन्ड आहे आता की ज्याची बॉन्ड लेंथ किती आहे 146 पिकोमीटर, ह्याची बॉन्ड ऑर्डर सिंगल बॉन्ड पेक्षा जास्त आहे आणि डबल बॉन्ड पेक्षा काय कमी. म्हणजे हा बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या मधलाच आहे. हा बॉन्ड ना तर सिंगल बॉन्ड आहे, हा बॉन्ड ना तर डबल बॉन्ड आहे, त्यांच्या मधला बॉन्ड. त्याच्या मधला बॉन्ड म्हणून आपण दाखवताना अशा टाईपमध्ये दाखवतो बघ की सिंगल आणि डबलच्या मधला बॉन्ड, सिंगल आणि डबलच्या मधला बॉन्ड. आणि मग आता आम्ही म्हणतोय की याची बॉन्ड ऑर्डर काय असेल. बॉन्ड ऑर्डर याची जी आहे ती असेल बिटवीन 1 अँड 2. याची जी बॉन्ड ऑर्डर असेल ती ना तर 1 असेल ना तर 2 असेल, इट इज इन बिटवीन 1 अँड 2. किती पण असेल, 1.3 असेल, 1.5 असेल, 1.4 असेल, बट दॅट बॉन्ड ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 2. दॅट मीन्स इन ब्युटा डाईन, हा जो ब्युटा डाईन आहे त्याच्यामध्ये ना तर कुठलाच बॉन्ड डबल बॉन्ड आहे ना तर कुठलाच बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. हे कशावरून कळतं? एक्सपेरिमेंटल डेटावरून. की याच्यामध्ये कुठला पण बॉन्ड जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असता तर बॉन्ड लेंथ किती यायला पाहिजे होती? 133. याच्यामध्ये कुठला पण बॉन्ड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तर बॉन्ड लेंथ किती यायला पाहिजे होती? 154 पिकोमीटर. पण ॲक्च्युअल बॉन्ड लेंथ किती आहेत? 146 पिकोमीटर. म्हणजे हे बॉन्ड ना तर डबल बॉन्ड्स आहेत ना तर सिंगल बॉन्ड्स आहेत. मग हे कशामुळे झालं? हा बॉन्ड डबल बॉन्ड पण नाही, हा सिंगल बॉन्ड पण नाही, हे कशामुळे? तर हे झालं बाळा रेझोनन्समध्ये, रेझोनन्समुळे, डी लोकलायझेशनमुळे. का झालं ते बघा आता इकडे. आता आपण बघूयात की असं का झालं की कुठलाच बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही, कुठलाच बॉन्ड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नाही, असं का? तर हे बघा आता आपण इकडे जाऊयात खाली. आता इकडे स्ट्रक्चर बघूयात आपण. आधी ब्युटाडाईनचं स्ट्रक्चरचा जरा स्टडी करूयात. ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर बघ जरा. HC डबल बॉन्ड, परत काय बाबा सी, ह्याला एक दाखवायत आपण H, परत एक सिंगल बॉन्ड काढला आपण C. हे आपण ड्रॉ करतोय असंच आहे का आपल्याला माहीत नाही. आतमध्ये C आणि इकडे कोण? H2. तर आत्ता अशा टाईपची सिनॅरिओ आहे बघ. आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ काय केलं आहे ब्युटाडाईनचं, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, त्याच्यामध्ये आपण शो करतोय पेपरवरती की फर्स्ट 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, 2 थर्ड मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि 3 4 मध्ये काय आहे? डबल बॉन्ड. आता हायब्रिडायझेशन बघ, प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन बघ. हा कार्बन आहे डबली बॉन्डेड आहे, डबली बॉन्डेड कार्बन आहे, तर हायब्रिडायझेशन काय? SP2. ह्या कार्बननी पण डबल बॉन्ड बनवला आहे, SP2. ह्या कार्बननी पण डबल बॉन्ड बनवला आहे, SP2. ह्या कार्बननी पण डबल बॉन्ड बनवला आहे, SP2. मग हे जर सगळे कार्बन जर SP2 हायब्रिडाईज आहेत, ते पाय बॉन्ड्स कसे बनलेत? याचं अनहायब्रिडाईज पी ऑर्बिटल, याचं अनहायब्रिडाईज पी ऑर्बिटल, यांच्यामध्ये काय झालं? शेअरिंग, पायबॉन्ड बनला. इथल्या कार्बनचं अनहायब्रिडाईज पी ऑर्बिटल, इथल्या कार्बनचं अनहायब्रिडाईज पी ऑर्बिटल, यांच्यामध्ये काय झालं? शेअरिंग. इथे पण काय बनला? पायबॉन्ड. आणि इकडे काय बनला? पायबॉन्ड. तता यांची जी अनहायब्रिडाईज पी ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यामध्ये कंटिन्युअस काय ओव्हरलॅप, त्याच्यामध्ये कंटिन्युअस काय ओव्हरलॅप, आता तो दाखवायत आपण. हे हायड्रोजन्स नाही दाखवत मी कुठलेच. आता मी फक्त काय दाखवतो? कार्बन कार्बन मधले सिंगल बॉन्ड्स आणि कार्बन कार्बन मधले काय दाखवतो? पाय बॉन्ड, बाकी काही दाखवत नाही. तर आता बघ वरतीची जी सिनॅरिओ आहे त्याला मी अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करतो बघ. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि
फोर्थ कार्बन. इट्स अ अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, इंच्यामध्ये ओव्हरलॅप. बरोबर, आता शेजारच्याच, इट्स अ अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. हे अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल्स आहेत. ही अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल्स आहेत. आता बघ, जरा पुढे जाऊयात. ओके, चलो आता काय करूयात, जरा पुढे जाऊयात, बघ काय होतंय. बघ, आता फर्स्ट कार्बन इथला, इथे थोडंसं अशा टाईपमध्ये दाखवतो. बघ, याचा एक इलेक्ट्रॉन, इथलाचा एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, हे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर आता पहिला जो आहे, वन आणि टू कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे, तर वन आणि टूमध्ये काय झालं आहे, शेअरिंग झालं आहे. वन आणि टूमध्ये हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आणि पाय बॉन्ड बनला. पुढे काय झालं आहे, बघ, थर्ड इकडे आणि फोर्थ कार्बनमध्ये इथे पण काय झालं आहे, शेअरिंग झालंय इलेक्ट्रॉन्स आणि इकडे काय बनलाय, पाय बॉन्ड. तर आता ह्या दोन ॲटमच्या इथे शेअरिंग झालं म्हणून इकडे एक पाय बॉन्ड बनला. हा, ह्या दोन ॲटमच्या इथे एक शेअरिंग झालं म्हणून इकडे पण एक काय बनला, पाय बॉन्ड. ते दाखवले आपण सिस्टीम की आता हे जे सगळे कार्बन्स आहेत sp2 हायब्रिडाइज आहेत. हे जे सगळे कार्बन्स आहेत हे काय झाले, sp2 हायब्रिडाइज. कुठे दाखवूयात आपण, इथे दाखवतो मी की हा कार्बन आहे sp2, सॉरी जरा वेगळ्या कलरने दाखवतो की हा कार्बन आहे sp2 आहे. हा कार्बन पण काय, sp2 आहे. हा कार्बन पण काय, sp2 आहे. आणि हा जो कार्बन आहे टर्मिनल, हा पण काय, sp2. आणि यांच्यामध्ये काय झालंय, कंटिन्युअस ओव्हरलॅप झाला. सगळ्यांचं हायब्रिडायझेशन sp2 असल्यामुळे यांच्यामध्ये काय झाला, पी ऑर्बिटल्समध्ये कंटिन्युअस ओव्हरलॅप. आता पी ऑर्बिटलमध्ये जर कंटिन्युअस ओव्हरलॅप असेल तर इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, डिलोकलाइज. आपल्याला माहितीच आहे की सपोज हे दोन इलेक्ट्रॉन जर इकडे सरकले, हे दोन इलेक्ट्रॉन इकडे सरकले तर काय होईल, चेक करूयात लगेच. आता आम्ही काय म्हणतोय की ते जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, पहिले इलेक्ट्रॉन्स आहे तसेच आहेत. एक इलेक्ट्रॉन इकडे, एक इलेक्ट्रॉन इकडे, पाय बॉन्ड. आणि आता इकडे काय झालं, इकडे एक इलेक्ट्रॉन आणि इकडे एक इलेक्ट्रॉन. मग आता हा जो कार्बन आहे लास्ट कार्बन, हा हा बॉन्ड इकडे सरकला की लास्ट कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मिळाला. हा एक्स्ट्रा मिळाला की याच्यावरती चार्ज काय येणार, मायनस. आणि याच्यावरती चार्ज काय येणार, प्लस. का तर बाळा, याच्याकडे काय शिल्लक राहिलं आता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिसतोय का कुठे, ह्या ऑर्बिटलमध्ये कुठेच इलेक्ट्रॉन नाही. तर हे ऑर्बिटल कसलं बनलं, एमटी. इथे फॉर्म झाला कार्बोकेटायन आणि इथे काय फॉर्म झाला, कार्बनायन. ती सिनॅरिओ झाली बघ इकडे, की याच्यावरती आला मायनस चार्ज आणि शेजारचा कार्बन आहे त्याच्यावरती काय डेव्हलप झाला, प्लस चार्ज. मग हे झालं कसं, तर पायबॉन्ड्स मूव झाले. मग ते आपण इकडे दाखवूयात आता, की आतमध्ये काय झालं, की हा जो पायबॉन्ड आहे तो ह्या कार्बनवरती शिफ्ट झाला. हा पाय बॉन्ड ह्या कार्बनवरती, हा पाय बॉन्ड ह्या कार्बनवरती काय झाला, शिफ्ट झाला. मग त्या कार्बनवरती जर पाय बॉन्ड शिफ्ट झाला तर आपल्याला एक वेगळं स्ट्रक्चर मिळेल. कसं ते बघ, HCH ॲज इट इज, डबल बॉन्ड ॲज इट इज, CH ॲज इट इज, CH ॲज इट इज. आता कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्डच, ह्याचे दोन एच. आणि याच्याकडे एक पेअर मूव झाली, याच्याकडे एक पेअर मूव झाली, याच्यावरती चार्ज काय आला, मायनस. आणि ह्या कार्बनवरती चार्ज काय आला, प्लस. आता बाळा, हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे आणि हे जे सेकंड स्ट्रक्चर आहे, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, फक्त यांच्यामध्ये सगळ्या ॲटमच्या पोझिशन्स फिक्स्ड आहेत. तू बघ की सगळ्या ॲटमच्या पोझिशन्स फिक्स्ड आहेत, पण इलेक्ट्रॉनच्या पोझिशन्स काय डिफरंट. इथे बाळा कुणाकडेच लोन पेअर दिसत नाही, पण इथे काय दिसतंय, याच्याकडे लोन पेअर आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. अजून काय आम्हाला दिसतंय, की ह्या दोन कार्बनमध्ये इथे डबल बॉन्ड आहे, पण त्याच दोन कार्बनमध्ये इथे काय आहे, सिंगल बॉन्ड.
कातबाळा हे जे पाय इलेक्ट्रॉन्स थे काय झाले, पाय इलेक्ट्रॉन झाले डीलोकलाइज. तर ह्याला आपण म्हणलंय रेझोनन्स. द फिनॉमिनॉन इन विच अ मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू ऑर मोर स्ट्रक्चर्स हॅविंग सेम अरेंजमेंट ऑफ ॲटम्स बट डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ह्यांच्यामध्ये ॲटमची अरेंजमेंट सेमच आहे, ऍटमच्या पोझिशन्स बघ सेमच आहेत, बट इलेक्ट्रॉनच्या पोझिशन्स डिफरंट आहेत. आत्ता इलेक्ट्रॉन या दोघांच्या मध्ये होते, आता इलेक्ट्रॉन या एकट्याकडेच आलेत इकडे, पाय टू लोन पेअर कन्वर्ज. मग आता हे जे स्ट्रक्चर वन आहे आणि स्ट्रक्चर टू आहे ते एकाचेच आहेत, वेगवेगळे नाहीत, म्हणून आपण इकडे दाखवला आहे डबली हेडेड ॲरो. आणि ह्यांना आपण म्हणतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. दीज आर कॉल्ड ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स और दीज आर ऑल्सो नोन एज कॅनॉनिकल फॉर्म्स. कॅनॉनिकल फॉर्म्स, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स और कॅनॉनिकल फॉर्म्स ह्यांना म्हणायचं. अजून बघा आता पुढे काय होऊ शकतं, पुढे काय होऊ शकतं बघ. सपोज आपण म्हणूयात की अशा टाईपची सिनॅरिओ इकडे झाला, म्हणजे चार सेपरेशन झालं, आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये कुठे चार्ज नव्हता, हा बॉन्ड इकडे मूव्ह झाला की हे बनलं चार सेपरेशन. आणि चार सेपरेशन जर झालं तर वन आणि टू मध्ये कुठलं स्ट्रक्चर स्टेबल आहे विचारलं तर आपण काय म्हणणार, फर्स्ट स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे का, तर बाळा याच्यामध्ये कुठे चार सेपरेशन नाही आणि वरून सगळ्या ॲटमचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. इथे याच्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला तर हे स्ट्रक्चर थोडंसं अनस्टेबल आहे. आता एखादा म्हणला की सर आपण जर हे इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह केले, आता हा पण पाय बॉन्ड आहे ना, हे इलेक्ट्रॉन सपोज इथं मूव्ह झाले तर अजून राडा होईल रे. हे इलेक्ट्रॉन जर इथं मूव्ह केले तर याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती काय येईल पॉझिटिव्ह चार्ज, अजून चार सेपरेशन, तर अजून काय बनेल अनस्टेबल, अजून काय बनेल अनस्टेबल. सपोज तुम्ही म्हणला की हा बॉन्ड इकडे मूव्ह केला आपण, तरी पण तेच होणार आहे, इकडे येणार निगेटिव्ह चार्ज आणि इथे काय येणार पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्हच्या शेजारी पॉझिटिव्ह, हे तर खतरनाक अनस्टेबल, हे तर काय बनणार आहे मोर अनस्टेबल. त्यामुळे आता तसं नको करायला. ज्यास आमच्याकडे अशा टाईपची सिस्टीम असेल, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्यास आपण काय करतो पाय टू पाय कन्वर्जन. आठवत आहे इकडे तुला शिकवलंय बघ इथे की डबल बॉन्ड, सॉरी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट, तर आपण हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते डायरेक्ट इथल्या ओव्हरलॅपमध्ये मूव्ह करतो. म्हणजे हा जो पाय बॉन्ड आहे इट इज शिफ्टेड ॲज अ पाय बॉन्ड आणि हा इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी ह्या कार्बनवरती येते, तर तेच करणार आहे आपण इथे. म्हणून त्याला म्हणलं की जुने लेक्चर फार महत्वाचे आहेत, ते आधीचे, हे सगळं त्याच्यावरती डिपेंडंट आहे. मग आता मी काय करतोय बघ इकडे, आता मी इथे काय करणार आहे, नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा एका कार्बनकडे मूव्ह नाही करणार कुठल्या तरी, मी काय करणार आहे डायरेक्ट इथं मूव्ह करणार आहे ह्या दोघांच्या मध्ये, इथे इथे मूव्ह करणार आहे. बघत की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथे आले ह्या ओव्हरलॅपमध्ये, इकडे ह्या ओव्हरलॅपमध्ये जर आले तर काय होतंय बघ, त्या ओव्हरलॅपमध्ये जर आले तर काय होतंय बघ आता. म्हणजे आपण काय करतोय सध्या की हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट करतोय ॲज अ पाय बॉन्ड, पाय टू पाय ॲरोनिड बघ, पाय टू पाय इथे हा पाय बॉन्ड एका ॲटमवरती शिफ्ट केला. आता हा पाय बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट करतोय ॲज अ न्यू पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट करतोय ॲज अ न्यू पाय बॉन्ड. म्हणून हा ॲरो असा ॲटमवरती नाही दाखवायचा, हा पाय बॉन्ड इथं येतोय ॲज अ पाय बॉन्ड आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आता निघून जाणार आहे, तो याच्यावरती येणार का, तर याचा इलेक्ट्रॉन आहे तो ह्याला मिळणार आणि याचा इलेक्ट्रॉन याच्या जवळच राहणार. बघ आता बघ काय होतंय ते, आधी याच्यामध्ये बघ हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले, ते इलेक्ट्रॉन्स तिकडे गेले की काय झालं बघ, टर्मिनल कार्बनवरती मायनस चार्ज आहे तसाच, त्याच्यावरती काही चेंज नाही आणि हा जो फर्स्ट कार्बन आहे त्याच्याकडे काय झालं बघ, एमटी ऑर्बिटल, याच्याकडे एमटी ऑर्बिटल, म्हणजे याच्यावरती काय डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती काय झाला डेव्हलप पॉझिटिव्ह चार्ज का, तर इथला जो कार्बन आहे हा हा त्याला इलेक्ट्रॉन मिळाला, पण हा जो कार्बन आहे त्याचा इलेक्ट्रॉन गेला बाळा, म्हणून याच्यावरती काय डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज. किंवा वरती स्ट्रक्चर बघ,
इथे आता स्ट्रक्चर बघ, एच सी एच सिंगल बॉन्ड, आता डबल नाही, सिंगल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच आहे, तसंच इकडे सिंगल बॉन्ड सी एच एच, एक पेअर पण आहे तशीच, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती डेव्हलप झालाय मायनस चार्ज. आता मध्ये एक नवीन पाय बॉन्ड बनला इथे, नवीन पाय बॉन्ड बनला इथे, हा पाय बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट झाला, हे बघ इथे मध्ये शिफ्ट झाला पाय बॉन्ड इकडे, आणि त्याच्यामध्ये काय सिनॅरिओ आहे, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन्स बघ जरा, की हा जो सेकंड कार्बन आहे त्याचा हा रेड इलेक्ट्रॉन, सेकंड कार्बन आहे त्याचा हा रेड इलेक्ट्रॉन त्याच्याकडेच आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही चार्ज नाही. हा जो कार्बन आहे त्याचा हा ब्ल्यू कलर्ड इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनचा ब्ल्यू कलर्ड इलेक्ट्रॉन ह्याला मिळाला, त्यामुळे याचा चार्ज निघून गेला. याचा ऑक्टेट कम्प्लीट झालं बघ, 1 2 3 4 5 6 7 8 त्याचा चार्ज निघून गेला, 1 2 3 4 5 6 चार्ज आला याच्यावरती प्लस, याच्यावरती डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज. मग आता ही जी स्ट्रक्चर्स आहेत ती नीट बघ आणि ड्रॉ करतो आणि समजून घे, की आता ही जी आपल्याकडे स्ट्रक्चर्स आहेत, की स्ट्रक्चर वन असू देत किंवा स्ट्रक्चर टू असू देत किंवा स्ट्रक्चर थ्री असू देत, ह्या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे बघ वेगवेगळा, कसा ते सांगतो बघ तुला. आता हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये वन आणि टू मध्ये काय, डबल बॉन्ड, इथे वन आणि टू मध्ये काय, सिंगल बॉन्ड. म्हणजे फर्स्ट टू कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे का सिंगल बॉन्ड आहे, नाही माहीत. इथे वाटतोय डबल बॉन्ड, इथे दिसतोय सिंगल बॉन्ड, माहीत नाही. टू आणि थ्री मध्ये इथे काय बघ, टू आणि थ्री मध्ये पहिल्या स्ट्रक्चरमध्ये काय, सिंगल बॉन्ड. टू आणि थ्री मध्ये इथे काय बघ, डबल बॉन्ड. टू आणि थ्री मध्ये इथे डबल बॉन्ड आहे. मग सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे, नाही माहीत. थर्ड कार्बन, थर्ड आणि फोर्थ मध्ये पहिल्या स्ट्रक्चर मध्ये काय बघ, थर्ड आणि फोर्थ मध्ये पहिल्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सेकंड स्ट्रक्चर मध्ये काय बघ, थर्ड आणि फोर्थ मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे, नाही माहीत. तर बाळा आम्हाला सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे तेच माहीत नाहीत का, तर हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंटिन्युअस कशामध्ये आहेत, हे कंटिन्युअस कशामध्ये आहेत, मोशनमध्ये. जसं तुम्ही हे इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह केले, जसे इलेक्ट्रॉन्स आपण इकडे मूव्ह केले तसे हे इलेक्ट्रॉन्स पण इकडे मूव्ह करू शकतो, हे इलेक्ट्रॉन्स पण इकडे मूव्ह करू शकतो. म्हणजे आपण याची भरपूर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करू शकतो आत्ता तरी, की हा इकडे शिफ्ट झाला तसं दाखवलं असतं, हा इकडे शिफ्ट झाला किंवा हा इकडे शिफ्ट झाला किंवा हा इकडे शिफ्ट झाला, हा इकडे शिफ्ट झाला, काही आपण भरपूर स्ट्रक्चर बनवले असते एच. मोर दॅन वन लुईस स्ट्रक्चर, द फिनॉमिनॉन इन विच वी कॅन ड्रॉ मोर दॅन वन लुईस स्ट्रक्चर ऑफ अ गिवन कंपाऊंड. गिवन कंपाऊंडचे आपण डिफरंट लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो, वेअर ईच स्ट्रक्चर इज नॉट कॅपेबल ऑफ डिस्क्रायबिंग ऑल द प्रॉपर्टीज. हेच जर स्ट्रक्चर आम्ही पकडलं तर आम्हाला कळतं की कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. मग ही बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती, 133 पिकोमीटर, पण रियालिटीमध्ये किती आहे, 146 पिकोमीटर. म्हणजे हे स्ट्रक्चर पण सांगत नाही प्रॉपर्टी, हे स्ट्रक्चर पण सांगत नाही, हे स्ट्रक्चर पण सांगत नाही सगळ्या प्रॉपर्टी. असा जो फिनॉमिना आहे इट इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. हा जो फिनॉमिना ह्याला म्हणायचं रेझोनन्स. आणि जी स्ट्रक्चर्स आहेत 1 2 3 दीज आर कॉल्ड ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ही जी स्ट्रक्चर्स आहेत आपल्याकडे, स्ट्रक्चर्स 1, 2 and 3 जेवढे आपण ड्रॉ केले ते अजून ड्रॉ करू शकलो असतो आपण, पण आपण आता टाइम बिंग 3 ड्रॉ केलेत. स्ट्रक्चर्स 1, 2 and 3 आर नोन ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, आर नोन ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑर
कॅनॉनिकल फॉर्म्स. ह्यांना काय म्हणायचं बाळा? दीज आर नोन ॲज स्ट्रक्चर्स 1, 2, 3 आर नोन ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑर दीज आर नोन ॲज कॅनॉनिकल फॉर्म्स. The actual molecule is resonance hybrid of all these resonating structures. काय म्हणलं आपण? The actual molecule is resonance hybrid of all these resonating structures. क्या था ब्यूटा 1.3 डाइन है? ब्यूटा 1.3 डाइन ते असं म्हणजे फर्स्ट मॉलिक्यूल जो ड्रॉ केला तसा आहे, सेकंड टाइप आहे का थर्ड टाइप आहे माहित नाही आम्हाला. तर हा जो ऍक्च्युअल मॉलिक्यूल आहे इज अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ ऑल दीज रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असेल? ऍक्च्युअल मॉलिक्यूल. ह्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे तो म्हणजे काय असेल? ऍक्च्युअल मॉलिक्यूल. आणि यांच्यामध्ये जशा ऍटमच्या पोझिशन्स आहेत तशाच पोझिशन्स ऍक्च्युअल मॉलिक्यूलमध्ये असतील, पण काय फिक्स नसेल. कुठे पाय बॉन्ड आहे आणि कुठे लोन पेअर आहे हे माहीतच नसेल. जे रिअल स्ट्रक्चर आहे ब्युटाडाईनचं, त्या रिअल स्ट्रक्चरमध्ये ह्या ॲटमच्या पोझिशन्स फिक्स असतील, सिग्मा बॉन्डच्या पोझिशन्स फिक्स असतील, पण पाय इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर्स कुठे आहेत हे कुणीच सांगू शकत नाही. ॲट अ गिवन मोमेंट हे कुठे आहेत कुणीच सांगू शकत नाही. म्हणून ॲक्च्युअल स्ट्रक्चर आपण अशा टाईपमध्ये ड्रॉ करतो. आता जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे मी अशा टाईपमध्ये ड्रॉ करतो. H2C कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ते तर आहेच, CH कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ते पण आहेच, CH कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ते आहेच, आणि CH2 की ॲटमच्या पोझिशन फिक्स आहेत. फक्त याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असू शकतो, इथे असू शकतो, इथे असू शकतो, की पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या पोझिशन्सच फिक्स नाही आहेत. त्याला म्हणतो आपण रेझोनन्स हायब्रिड. रेझोनन्स हायब्रिड ह्याला आपण काय म्हणतो? रेझोनन्स हायब्रिड. कुठे लिहिलंय का मी इकडे? इट इज कॉल्ड ॲज हॅव त्याव लिहिला असेल मी सगळं. हां, कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर जर इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स हायब्रिड लिहिले लिहिले. पुढे वाचू आपण. चला तर आपण म्हणतो रेझोनन्स हायब्रिड. हे जस्ट मी तुला एक्सप्लेन केलं ब्लँक पेपरवरती की आतमध्ये होत काय होतं, की हा जो आपल्याला दिला होता ब्युटा 1.3 डाइन, मग हा ब्युटा 1.3 डाइनचा असं स्ट्रक्चर काढावं असं गरजेचं नाही. एखादा हे स्ट्रक्चर काढेल, हे स्ट्रक्चर काढेल, हे स्ट्रक्चर काढेल, काही असू शकतं का? तर पाय इलेक्ट्रॉन्स काय आहेत? डिलोकलाइज. तुम्ही जर म्हणला नाही नाही सर हेच स्ट्रक्चर आहे फिक्स, हेच फिक्स स्ट्रक्चर आहे, नाही म्हणू शकत का? तर याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड असतात इथे बॉन्ड लेन किती असते? 133 picometer. पण इथे बॉन्ड लेन किती? 146 picometer. तर इथं ज्या बॉन्ड लेन्स आहेत इथला बॉन्ड लेन्स बाळा 146 picometer आहेत. सगळे बॉन्ड्स आहेत आयडेंटिकल आहेत, ना तर कुठलाच बॉन्ड डबल बॉन्ड, ना तर कुठलाच बॉन्ड सिंगल बॉन्ड. आणि स्ट्रक्चर्स आम्हाला सांगतायत की कार्बन कार्बन डबल बॉन्ड सेम, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग ना तर हा बॉन्ड सिंगल आहे, ना तर डबल आहे, ना तर सिंगल, ना तर डबल, ना तर सिंगल, ना तर डबल. आणि मग बॉन्ड काय? इन बिटवीन सिंगल अँड डबल. का तर ही जी बॉन्ड लेंथ आहे 146 picometer, ही काय? ह्या दोघांच्या मधली आहे, सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या मधला बॉन्ड आहे. तर हा जो बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये, इट इज इन बिटवीन सिंगल अँड डबल बॉन्ड. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. ह्याला आपण काय म्हणतो? रेझोनन्स. आणि तेच घडलंय बघ बेन्झिनमध्ये. इथं आपल्याकडे बेन्झिनचे स्ट्रक्चर्स आहेत आणि हे बघ ह्याला काय म्हणलं आपण? रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. म्हणजे मॉलिक्यूल आपण जो रिप्रेझेंट करतो पेपरवरती, एखादा आपल्याला ब्युटाडाईन काढ म्हणलं तर आपण ब्युटाडाईन असा काढणार. मग याला आपण काय म्हणतो? रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणतो. ओके, म्हणजे आपण काय सांगत होतो की ब्युटाडाईन जो आहे ब्युटाडाईन, तर ब्युटाडाईन एखादा अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करू शकतो, अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करू शकतो, किंवा थर्ड टाईपमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आणि ही सगळी स्ट्रक्चर्स आहेत
ती ब्युटाडाईनचीच आहे, ती वेगवेगळी नाही. म्हणून आपण इकडे काढतो डब्लिएटेड ॲरो. का तर याच्यामध्ये ॲटमच्या पोझिशन्स फिक्स आहेत, फक्त इलेक्ट्रॉनच्या पोझिशन्स फिक्स नाही आहेत. आणि कुठले इलेक्ट्रॉन्स? पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर्स. का तर हे असतात डिलोकलाइज, ते एका ॲटमवरून दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतात इफ देर इज अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. कंटिन्युअस ओव्हरलॅप ऑफ पी अँड डी ऑर्बिटल्स दोज आर अनहायब्रिडाइज. मग आता आपण म्हणलं की हे जे मग ॲक्च्युअल स्ट्रक्चर जे असेल ब्युटाडाईनचं, ते अशा टाईपमध्ये असेल ॲक्च्युअल स्ट्रक्चर. आणि त्याचा आपल्याला काही उपयोग नाही ॲक्च्युअल स्ट्रक्चरचा. का तर ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत तेच कळत नाहीत. मग ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये आपण काय म्हणतोय की हे जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर 1, स्ट्रक्चर 2 आणि स्ट्रक्चर 3 यांचं काय असेल, हे कॉम्बिनेशन. की यांच्यामध्ये प्रत्येक स्ट्रक्चर आहे काही पर्सेंटेजमध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असेल. म्हणजे जसं आपण म्हणलं म्युल्सचं, की जो हॉर्स आणि डॉंकीचा क्रॉस आहे, त्याच्यामध्ये आपण काय म्हणलं की तो जो म्यूल आहे प्रोडक्ट हॉर्स आणि डॉंकीचा, तर त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये जास्त काही हॉर्ससारख्या कॅरेक्टर असतील, काही म्यूलमध्ये थोडे जास्त डॉंकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील. तर इकडे आपण म्हणतो की आउट ऑफ दीज 1, 2, 3 की सगळ्यांचंच कंट्रीब्युशन एक्झॅक्टली 50-50% किंवा 33.33% नसेल. एखाद्या स्ट्रक्चरचं याच्यामध्ये कंट्रीब्युशन जास्त असेल, एखाद्या स्ट्रक्चरचं याच्यामध्ये कंट्रीब्युशन कमी असेल, एखाद्या स्ट्रक्चरचं कंट्रीब्युशन मीडियम असेल. पण हा जो ॲक्च्युअल काही स्ट्रक्चर आहे हा, तो ह्या स्ट्रक्चर्समध्ये फ्लक्च्युएट नाही होत की थोड्या वेळापुरता हा असा आहे, थोड्या वेळापुरता हा असा आहे, थोड्या वेळापुरता हा असा आहे, असं नाही आहे. जे हायब्रिड स्ट्रक्चर आहे ते एक वेगळ्या स्टेटमध्ये त्याच्या स्वतःच्या, फक्त ती जे काही स्टेट आहे त्याची ते आपण पेपरवरती रिप्रेझेंट करू शकत नाही. का तर आपल्याला काय माहीत नसते पोझिशन ऑफ लोन पेअर्स. म्हणून आपण आपल्यासाठी काय ड्रॉ करतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. रिॲक्शनमध्ये आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करतो आणि हा मॉलिक्यूल कशा टाईपच्या रिॲक्शन करणार आहे ते शो करतो तिकडे. ओके, मग हे रेझोनन्स झालं कशामुळे? तर आणि हा रेझोनन्स आहे काय? तर रेझोनन्स म्हणजे ॲक्च्युली काय बाळा, द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स अँड लोन पेअर्स इन अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. की रेझोनन्स म्हणजे ॲक्च्युली झालं काय, फक्त की जे इलेक्ट्रॉन्स आहेत पाय इलेक्ट्रॉन्स किंवा लोन पेअर्स, पाय इलेक्ट्रॉन्स किंवा लोन पेअर्स ह्यांचं झालं डिलोकलायझेशन. कशामधून? कॉन्ज्युगेटेड सिस्टीममधून. आणि त्याला मग आम्ही काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. सिम्पल लँग्वेजमध्ये त्याला मी म्हणतो रेझोनन्स. ओके, मग आता पुढे जाऊयात बघ थोडंसं. आता हे बेन्झिनचं बघूयात बघ आपण. बेन्झिन म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, C6H6 बेन्झिन. एखाद्याला जर आपण म्हणलं की बेन्झिन ड्रॉ कर, तर तो लगेच अशा टाईपमध्ये काहीतरी ड्रॉ करेल. बघ, बेन्झिनमध्ये आपल्याला माहिती आहे देर आर अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल अँड डबल बॉन्ड्स, आणि राहिलेले सगळे कोण? हायड्रोजन. तर एखादा म्हणेल सर C6H6 अशा टाईपमध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो, दुसरा म्हणेल सर अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करूयात आपण C6H6, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स ॲट अल्टरनेट पोझिशन C6H6. मग त्या दोन स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स काय बाळा? हा जो बेन्झिन आहे आपल्याकडे C6H6, एकाने अशा टाईपमध्ये ड्रॉ केला, दुसऱ्याने अशा टाईपमध्ये ड्रॉ केला. यांच्यामध्ये फरक एवढाच आहे बाळा की इथे आपल्याला ह्या दोन कार्बनमध्ये काय दिसतंय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच दोन कार्बनमध्ये इथे काय दिसतंय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे जे इथं रिप्रेझेंट केलं आहे ते. की C1 आणि C2 जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती, 1.54 picometer. आणि C1 आणि C2 जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती, 1.34 angstrom minute. हा पिकोमीटरमध्ये असेल तर आपण म्हणलं असतं 154 picometer, 134 picometer. कोण बाबा? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. किंवा अँगस्ट्रॉम युनिटमध्ये लिहायचं झालं तर 1.54 angstrom minute, 1.33 किंवा 34 angstrom minute. मग आम्हाला काय कळतंय बाळा की बेन्झिनमध्ये C1 C2 जर असता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, तर बेन्झिनमध्ये हा जो C1 C2 बॉन्ड आहे त्याची बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती, 1.54 angstrom unit. त्याच कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असतात तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती, 1.34 angstrom unit. पण रियालिटीमध्ये कळतं काय, ज्यावेळेस बेन्झिनचा एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी केला जातो, कार्बन कार्बनमधलं डिस्टन्स मेजर केलं जातं बेन्झिनमध्ये, त्यावेळेस बाळा एक्सपेरिमेंटली हे ऑब्झर्व होतं की सगळे कार्बन कार्बन जे आहेत बॉन्ड्स ते आयडेंटिकल असतात, 1.38 picometer असते बॉन्ड लेंथ. म्हणजे काय की बेन्झिनमध्ये हा जो बॉन्ड आहे C1 C2 त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती किती असते, 1.38 angstrom unit. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असतात तर किती पाहिजे होती, 1.54 angstrom unit.
कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड असता तर बॉन्ड लेंथ किती पाहिजे होती 1.34 अँगस्ट्रॉम युनिट. आता बॉन्ड किती आली आहे बॉन्ड लेंथ 1.38 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे आता जो बॉन्ड आहे कार्बन कार्बन मधला तो डबल बॉन्ड पेक्षा मोठा आहे आणि सिंगल बॉन्ड पेक्षा काय आहे शॉर्टर. डबल बॉन्ड पेक्षा मोठा सिंगल बॉन्ड पेक्षा शॉर्टर. म्हणजे बेन्झिन मध्ये सगळे जे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ आहे सगळा कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ कुठला पण दोन ऍडजेसंट कार्बन मधलं कार्बन कार्बन डिस्टन्स असतं किती 1.38 पिकोमीटर. कुणामध्ये बेन्झिन मध्ये. मग बाळा बेन्झिन मध्ये सगळे जे कार्बन कार्बन बॉन्ड्स आहेत सगळे कार्बन कार्बन बॉन्ड्स काय आहेत आयडेंटिकल. आणि बेन्झिन मध्ये कुठलाच कार्बन कार्बन बॉन्ड काय नाहीये सिंगल बॉन्ड. बेन्झिन मध्ये कुठलाच कार्बन कार्बन बॉन्ड काय नाहीये डबल बॉन्ड. का ते अनालिसिस सांगते आपल्याला की बॉन्ड लेंथ सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या मधली आहे तर कुठलाच बॉन्ड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नाही कुठलाच बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही. ऑल बॉन्ड्स आर बिटवीन कार्बन कार्बन सिंगल अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. मग इथे लिहिलंय बघ आणि ही जी स्ट्रक्चर्स आहेत कार्बन कार्बनची दीज आर नोन ॲज केक्युल स्ट्रक्चर्स. हा जो सायंटिस्ट आहे केक्युल त्याने सगळ्यात पहिलं प्रपोज केलं होतं की बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं असेल विथ कार्बन कार्बन अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड्स. काही काहींनी अशा टाईपमध्ये पण स्ट्रक्चर प्रपोज केले होते बेन्झिनचं की बेन्झिन अशा टाईपमध्ये पण असू शकतो. काही काहींनी तर असलं पण केलं होतं प्रकार 1, 2, 3, 4, 5 आणि अजून एक कुठे बरं कशा टाईपमध्ये काही आठवू देतं मला हे अशा टाईपमध्ये बघ हे बघ इथं एक एच इथं एक एच इथं एक एच इकडे एक एच इकडे एक एच आणि इकडे एक एच आणि कार्बन किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 तर हा पण कोण आहे C6H6. हे जर ड्रॉ केलं तर इथं एक एच इथं एक एच इकडे एक एच इकडे एक एच इकडे एक एच आणि इकडे एक हा आपण कोण आहे C6H6. तर बेन्झिनच्या ज्या काही एक्सपेरिमेंटल प्रॉपर्टीज आहेत की रिॲक्शन कशा होतात प्रोडक्ट कसे बनतात त्याच्यावरून कळतं की ही जी दोन स्ट्रक्चर्स आहेत ती मेजर कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आहेत बेन्झिनच्या ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये. म्हणून हे जे स्ट्रक्चर्स आहेत ह्यांना आपण जास्त प्रायोरिटी देतो अँड दीज आर नोन ॲज केक्युल स्ट्रक्चर्स. तर ही जी केक्युल स्ट्रक्चर्स आहेत ही पण काय आहेत दीज आर ऑल्सो रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ बेन्झिन ऑर कॅनॉनिकल फॉर्म्स ऑफ बेन्झिन. ही जी 1 and 2 आहेत ती पण ॲक्च्युअल स्ट्रक्चर नाहीत. का तर बेन्झिनमध्ये ॲक्च्युअल कार्बन कार्बन बॉन्ड किती आहे 1.38 पिकोमीटर. बट एक्सपेरिमेंटली इथे लिहिलंय बट एक्सपेरिमेंटली इट हॅज बीन फाउंड दॅट द लेंथ ऑफ कार्बन कार्बन इज 1.38 अँगस्ट्रॉम युनिट. द बॉन्ड लेंथ बिटवीन C1 and C2 इज ग्रेटर दॅन 1.34 अँगस्ट्रॉम युनिट अँड लेस दॅन 1.54 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या मधली बॉन्ड लेंथ आहे 1.38 पिकोमीटर. म्हणजे तो जो बॉन्ड आहे कार्बन कार्बन मधला तो ना तर सिंगल बॉन्ड आहे ना तर डबल बॉन्ड आहे. तो किती आहे 1.38 अँगस्ट्रॉम युनिट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असतात तर बॉन्ड लेंथ किती असते बॉन्ड लेंथ असती बाळा 1.54 अँगस्ट्रॉम युनिट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असतात तर बॉन्ड लेंथ किती असते 1.34 अँगस्ट्रॉम युनिट. पण रियालिटीमध्ये बॉन्ड लेंथ किती आहे 1.38 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे ना तर तो बॉन्ड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे ना तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मी इकडे म्हणलंय बघ ऑल कार्बन कार्बन बॉन्ड्स इन बेन्झिन आर आयडेंटिकल. ऑल कार्बन कार्बन बॉन्ड्स इन बेन्झिन आर आयडेंटिकल अँड बॉन्ड ऑर्डर इज इन बिटवीन 1 and 2. बॉन्ड ऑर्डर इज इन बिटवीन 1 and 2. द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन द CC बॉन्ड्स आर नायदर सिंगल ऑर डबल बॉन्ड्स दे आर इन बिटवीन सिंगल अँड डबल बॉन्ड्स विथ द बॉन्ड ऑर्डर ऑफ 1.5. तर हे आम्हाला काय सांगतं की कार्बन कार्बनमधले जे बॉन्ड्स आहेत ते इन बिटवीन सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड्स आहेत. एवढे असती बॉन्ड लेंथ सिंगल बॉन्ड एवढी असते बॉन्ड लेंथ डबल बॉन्ड. आत्ता बॉन्ड लेंथ किती आहे 1.38. म्हणजे जो ॲक्च्युअल बेन्झिनमध्ये बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या मध्ये. म्हणून आपण या डॉटेड लाईन्स दाखवतोय. का तर या इलेक्ट्रॉनच्या पोझिशन फिक्स नाही आहेत. का बघ हा कार्बन कार्बन आहे डबल बॉन्ड आहे इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे हा डबली बॉन्डेड कार्बन 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 आहे. तर बेन्झिनमध्ये सगळे जे कार्बन्स आहेत
ऑल कार्बन्स आर डबली बॉन्डेड. आणि डबली बॉन्डेड कार्बन जर असतील तर सगळे कार्बन्स काय आहेत, एसपी टू हायब्रिडाइज. तर याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल, याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल सगळ्यांमध्ये काय असतो, कंटिन्युअस ओव्हरलॅप. आता ह्यांची जी अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल्स असतील ते आत्ता आपल्या स्क्रीनला काय असतील, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर, म्हणजे स्क्रीनच्या वरती आणि स्क्रीनच्या खाली असा लोप असेल. इथल्या कार्बनचं पण असंच असेल आणि यांच्यामध्ये काय असेल, ओव्हरलॅप. इकडे पण काय असेल, यांच्यामध्ये ओव्हरलॅप. तसाच इथल्या कार्बनचा, इथल्या कार्बनचं, इथल्या कार्बनचं सगळ्यांमध्ये काय असणार आहे, कंटिन्युअस ओव्हरलॅप. आणि त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स, ते त्या ऑर्बिट्समध्ये होतात डिलोकलाइज. इथे म्हणलंय बघ, आता पुढे काय म्हणलंय ते बघ. तर बेन्झिनमध्ये आम्हाला काय कळलं, बेन्झिनमध्ये ना तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, ना तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर बेन्झिनमध्ये ऍक्च्युली काय, 1.5 बॉन्ड्स, बॉन्ड ऑर्डर काय 1.5 इन बिटवीन कार्बन कार्बन सिंगल अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग पुढे बघ काय म्हणलं, समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल टू रिप्रेझेंट द मॉलिक्युल ऑर आयन विथ ओनली वन स्ट्रक्चर. म्हणजे मला जर एखादा म्हणला असता बेन्झिन शो करा, तुम्ही फक्त असा नाही दाखवू शकत ना, ह्या आणि ह्या कार्बनमध्ये पण इलेक्ट्रॉन असू शकतात असं पण दाखवू शकतो. तर सिंगल स्ट्रक्चर मी नाही ड्रॉ करू शकत. समटाइम इट इज नॉट पॉसिबल टू रिप्रेझेंट द मॉलिक्युल ऑर आयन विथ अ वन स्ट्रक्चर. मोर दॅन वन स्ट्रक्चर हॅव टू बी प्रपोज्ड इन सच अ केसेस, मोर दॅन वन स्ट्रक्चर हॅव टू बी प्रपोज्ड, बट नन ऑफ देम एक्सप्लेन्स ऑल द ऑब्झर्व्ड प्रॉपर्टीज ऑफ द मॉलिक्युल. हा सगळ्या प्रॉपर्टीज शो करत नाही बेन्झिनच्या, हा पण सगळ्या प्रॉपर्टीज शो करू शकत नाही बेन्झिनच्या, पण थोड्या थोड्या प्रॉपर्टीज हे शो करतात. द सोल्युशन इज टू राईट द वेटेड ॲव्हरेज ऑफ ऑल द व्हॅलिड स्ट्रक्चर्स. म्हणजे बेन्झिनचं हे एक व्हॅलिड स्ट्रक्चर आहे, हे एक व्हॅलिड स्ट्रक्चर आहे, आणि या दोन स्ट्रक्चरचं हे काय, वेटेड ॲव्हरेज, म्हणजे कॉम्बिनेशन, की हे जे आहे त्याच्यामध्ये हे काही स्ट्रक्चर कॉन्ट्रीब्युट करतं, हे काही स्ट्रक्चर कॉन्ट्रीब्युट करतंय, आणि हा जो ॲक्च्युली आहे इट इज रेझोनन्स हायब्रिड ऑफ स्ट्रक्चर 1 and 2. पुढे म्हणलंय, दिस कंडिशन इज युजली रेपर्ड टू ॲज रेझोनन्स ऑर मेसोमेरिझम ऑर डिलोकलायझेशन. हे झालं कशामुळे, डिलोकलायझेशनमुळे झालं. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढेच कंटिन्यू करूयात, जास्त होईल.